हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. दिस इज अस. आणि आज संडे आहे आणि आज आपण एका मंदिराला भेट द्यायला निघालो आहोत. तर हे जे मंदिर आहे हे पेन्सिल्वेनिया या राज्यामध्ये आहे आणि श्रीकृष्णाचं मंदिर आहे. व्रज मंदिर असं नाव आहे त्याला. आणि आम्ही याच्या आधी पण एकदा त्या मंदिराला गेलेलो होतो आणि खूप मोठं मंदिर आहे. आणि ते मंदिर आता बघूयात आपण कसं आहे. आणि आपण आता हा जो रोड आहे, तर हा रोड आमच्या आम्ही जिथं राहतो तिथला लोकल छोटासा एक रोड आहे गावातला. तर याला यॉर्क रोड असं नाव आहे. आणि बघू शकतो आपण दोन्ही बाजूला थोडीशी दुकानं वगैरे आहेत इथं. आणि आम्ही दररोज या रोडनी ये जा करत असतो. तर आता बघूयात आपण पुढं. आपल्या इकडे जसा चौक असतो तसा हा चौक आहे. In 3/4 of a mile, take a slight right turn to merge onto I-83 north toward York. हा जो एरिया आहे हा याला हंट व्हॅली असं म्हणतात. तर हा एक डोंगराच्या मधली व्हॅलीचा एरिया आहे. आणि इथं बघू शकतो आपण एक त्यांचं बस स्टेशन पण आहे. तर बस नाही, ऍक्च्युली ती छोटीशी ट्राम सारखी एक रेल्वे टाईप छोटस आहे. आणि आता इथून आपण हायवेला जाणार आहोत आणि हायवे मधून आपण आपल्या मंदिराला जाणार आहोत. ट्रेन येणार आहे. तर हे जे फाटक आहेत ते ट्रेन येण्याच्या एक 5 सेकंद आधी ऑटोमॅटिकली लागले जातात. आणि आता हे फाटक क्लोज झालेले आहेत आणि आता ती ट्रेन येईलच. आणि ती ट्रेन गेल्याच्या नंतर लगेच ते ऑटोमॅटिकली ओपन होतात. जास्त वेळ थांबव नाही लागत. आता बघू शकतो आपण, आम्हाला आता आवाज पण आलाय ट्रेनचा. तर आता ही आलेली आहे ट्रेन. तर ही ट्रेन गेली की लगेच इमिडिएटली 5 ते 10 सेकंदामध्ये हे फाटक ऑटोमॅटिकली ओपन होतील. तर इथं आता स्टॉप असल्यामुळं ही एकदम हळू गेलेली आहे. आणि आता ती पूर्ण पास झालेली आहे रोडमधून. आणि आता हे फाटक बघित लगेच 5 सेकंदामध्ये ओपन झालेले आहेत. आणि या साईडला थोडेसे कंपन्या पण आहेत. तर इथं बँक ऑफ अमेरिका हिचं ऑफिस आहे. तर भरपूर मोठं ऑफिस आहे इथं बँक ऑफ अमेरिकाचं. तर हा एरियामध्ये बऱ्यापैकी रेसिडेन्शियल प्लस थोड्याशा कमर्शियल कंपन्या अशा आहेत. तर आता आपण हायवेला लागणार आहोत. आता थोड्याच वेळामध्ये हायवेसाठी एक आपल्याला छोटासा रस्ता येईल जिथून आपण हायवेमध्ये एंटर करणार आहोत. आणि मग हायवेने आपण आपल्या मंदिराला जाणार आहोत. तर इकडं हे बँक ऑफ अमेरिकेचं ऑफिस आहे. आणि पुढं पण अजून थोड्याशा कमर्शियल बिल्डिंग्स आहेत, त्याच्यामध्ये पण भरपूर कंपन्यांचे ऑफिस आहेत. आपण आता हायवेला एंटर करत आहोत. तर समोर दिसतोय तो हायवे आहे आणि आता आपल्याला हायवेमध्ये बसायचं आहे. तर आपण आता हायवेमध्ये एंटर केलेलं आहे. आणि आता या हायवेला इथं स्पीड लिमिट जास्त आहे. आता इथून आपण जोरामध्ये जाऊ शकतो स्पीडमध्ये. आणि समोर बघू शकतो आपण स्प्रिंगमुळं आता एकदम पूर्ण झाडे हिरवे झालेले आहेत. आणि हा जो एरिया आहे हा थोडासा डोंगराळ टाईप एरिया आहे, त्याच्यामुळं चढ उतार असणारे रस्ते पण आहेत. आणि दोन्ही बाजूला झाडी आहेत मोठी मोठी, त्याच्यामुळं प्रवासात पण मस्त वाटतं या रोडनी जाताना. पेन्सिल्वेनिया राज्यामध्ये आलेलो आहोत, मेरीलँडमधून. आणि आता मंदिराकडे चाललो. रोड खूप ब्युटिफुल आहे.
हा मंदिराचा पार्किंग एरिया आहे आणि मोठा असा पार्किंग एरिया आहे आणि इकडं मंदिर आहे आणि बाजूला बराचसा एरिया त्या मंदिरामध्ये आहे आणि इथं एक जय श्री कृष्णा असं एक नाव पण त्यांनी बनवलं आहे एका छोट्याशा टेकडीवरती आणि असा सभोवतालचा परिसर आहे. तर हे डोंगराच्या मध्येच एक त्यांनी जागा घेऊन पूर्ण हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे इथं. मंदिराच्या समोर असं एक तळ पण बनवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कारंजा वगैरे आहेत आणि समोर एक छोटंसं मंदिर पण आहे. तर प्रसन्न असं वातावरण आहे या भागामध्ये. छोटासा गोवर्धन पर्वत पण बनवण्यात आलेला आहे आणि गोवर्धन पर्वताची परिक्रमा पण आपण इथं करू शकतो. मंदिरामध्ये राहण्याची पण व्यवस्था आहे. तर जे लांबून येतात लोक तर ते इथं एखादा दिवस राहून परत जाऊ शकतात आणि याच्यासाठी ॲडव्हान्समध्ये रिझर्वेशन करावं लागतं. तर हे छोटंसं एक सरोवर बनवण्यात आलेलं आहे आणि इथं मंदिर आहे. या मंदिराची स्थापना 1988 करण्यात आली होती आणि या मंदिराचा जो टोटल एरिया आहे तो 300 एकर आहे. तर त्याच्यामध्ये मंदिर आणि
हे राहण्याची व्यवस्था आणि बराचसा ओपन एरिया पण इथं आहे.